पवार साहेबांचा एकूण आवाका संसदेच्या कामकाजाच्या वेळी पक्षात काम करत असताना फार जवळून बघतो, त्यामुळे या मिश्र भावना ज्याला असं आपण काय म्हणतो की दिल की सुने या दिमाग की सुने, आणि त्या पद्धतीनं मला असं वाटतं की या दोन्हीचा जर विचार केला तर उद्या याच्यावरचा जो काही निर्णय आहे तो आदरणीय पवारसाहेब घेतील, आणि साहेबांविषयी संपूर्ण महाराष्ट्राला ही खात्री आहे की साहेब पूर्ण विचारांतीच निर्णय घेतील. सगळे मोठे नेते आहेत, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, त्यामुळे माझं अजून काही बोलणं नाही. आता तिकडे इकडे महानाट्य एवढं मोठं सुरू असताना इकडे लगेच महानाट्य सुरू होणं, पण ज्या नेत्यांना ही बातमी पोचली त्यांच्या त्यांची माझी बोलणं झालं आहे. नाही, कारण काल मी आमच्या लोकसभेतल्या गटनेत्या सुप्रियाताईंबरोबर याविषयी संवाद झाला, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्यावर संवाद झाला, आज माजी उपमुख्यमंत्री अजितदादांबरोबर या संदर्भात संवाद झाला, त्यामुळं संवाद नक्कीच कमी नाही. काय नाही, मला वाटतं या कोणत्याही स्पेक्युलेशनला काहीच आवश्यकता वाटत नाही. तुम्ही जर जी समिती नेमली त्या समितीकडे बारकाईने बघितलं, ही समिती उद्या निर्णय घेईल आणि जो कोणी जो काही निर्णय होईल आदरणीय पवारसाहेबांचं मार्गदर्शन हे निरंतर हे सगळ्यांसोबत असणारच. नाही, या संदर्भात आपल्याचकडून याची बातमी मला समजली की ही बैठक होती की नाही याच विषयी काहीतरी संभ्रम आहे, त्यामुळे या विषयी कारण मला वाटतं वाद आहे का किंवा असं नव्हतं का असे जर तरचे प्रश्नांना काही अर्थ नाही आहे.